पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सोहम लाईफ कन्सल्टन्सीच्या ह्या कमिटमेंटच्या फॉलोअप सिरीज मध्ये. आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे तुमचं करिअर असो का तुमच्या अभ्यासाच्या गाईडलाईन्स असो आम्ही सदैव तुमच्या सोबत राहणार आहोत. आणि नक्कीच मित्रांनो जर काहीही अडचण असेल काहीही तुम्हाला डाऊट्स असतील तर प्लीज फील फ्री अतिशय मनमोकळेपणाने तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला फोन करा, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही नक्की तुमची मदत करू. मित्रांनो करिअर मार्गदर्शन असो, पालकत्व असो का अभ्यासाचं मार्गदर्शन असो आम्ही तुमची डेफिनेटली मदत करणार आहोत मित्रांनो. आणि ह्याच सिरीज मध्ये आपण पुढच्या व्हिडिओकडे बघूया. आणि आपलं नाव आहे सब्जेक्ट प्लॅनिंग, वेळ आणि विषयाचं नियोजन. खूप वेळा काय होतं विशेषतः बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना 9वी 10वी 11वी 12वी आणि तसं तर हा फॉर्म्युला सर्वत्र उपयोगी आहे पण त्यातल्या त्यात जास्त फायद्याचा बोर्डाला निश्चितच आहे. तर बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात की सर एखाद्या विषयाची भीती वाटते मग तो विषय मागे पडतो आणि ती भीती घालवायची कशी. दुसरी गोष्ट खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला हा विषय सोपा जातो पण ऐन वेळी परीक्षेमध्ये ते ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांच्या ते मागे पडतात. तर मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही बोर्डाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे म्हणायचं नाही की मला वाटलं. काय कुणाला वाटतं की विषय अवघड आहे नाही म्हणायचं मला वाटलं. कुणाला वाटतं विषय खूप सोपा आहे नाही म्हणायचं मला वाटलं. काय करायचंय अतिशय सायंटिफिक फॉर्म्युला वापरून तुम्हाला तुमचं वेळ आणि विषयाचं नियोजन करायचं. तर पहिल्या टप्प्यामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे की विषयाचं नियोजन कसं करता येईल आणि कशा पद्धतीनं आपण बघूया की सब्जेक्ट प्लॅनिंग इथे आपण करू शकतो. तर सुरुवातीला एका विषयाचं मी दाखवणार आहे असं तुम्ही तुमच्या प्रत्येक विषयासाठी करू शकता मित्रांनो. तर ग्रहीत धरा की मे महिन्याची सुरुवात आहे आणि तुम्ही असा एक चार्ट बनवला. तुमच्या वहीच्या पहिल्या पानावर असा चार्ट असला पाहिजे. ह्या चार्ट मध्ये काय आधी बघूया. इथे पहिल्यांदा चॅप्टर लिहिलंय 1 2 3 4 5 6 जे काही चॅप्टर्स असतील त्यांचा नंबर टाका. एकच पान लागणार आहे पण तुम्हाला खूप छान मदत होणार आहे मित्रांनो या प्लॅनिंगची. पुढे बघूया इथे काय एप्रिल 1 तारीख एप्रिल 15 तारीख, मे 1 तारीख मे 15 तारीख, जून 1 तारीख जून 15 तारीख, जुलै 1 तारीख जुलै 15 तारीख, ऑगस्ट 1 तारीख ऑगस्ट 15 तारीख, असं आपण साधारणतः नोव्हेंबर पर्यंत करणार होतो, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. त्याचं मी तुम्हाला सांगेन की काय सायन्स आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत, विशेषतः 9वीच्या 10वीच्या मुलांनी का करावं, 12वीच्या मुलांनी का करावं सांगतो. तर असा एक चार्ट बनवायचा मित्रांनो. इथे चॅप्टरचा नंबर आहे इथे आणि तुम्हाला कागदावर ह्या पेजवर लिहायचंय की एखादा चॅप्टर तुम्हाला खरंच सोपा वाटतो का अवघड. मला वाटलं म्हणायचं नाही हे मी आधीच सांगितलंय. ग्रेट जरा एप्रिलची वर्षाची सुरुवात आहे आणि तुम्हाला जर एखाद्या चॅप्टरवर टेस्ट घेतली तर तुम्हाला असं वाटतं की 10 पैकी 1 मार्क पडेल. 0 ते 3 मार्क जर पडत असतील तर आपण रेड कलरिंग करणार आहोत. साधारणत 4 ते 7 जर तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये मार्क पडत असतील 10 पैकी तर आपण त्याला ब्ल्यू किंवा ऑरेंज कलरिंग करणार आहोत. आणि जर 8 ते 10 मार्क तुम्हाला पडू शकत असतील त्या चॅप्टरमध्ये म्हणजे तेवढा प्रतिशत तो तुम्हाला कळाला असेल, तेवढा टक्के कळाला असेल, तर आपण त्याला तेवढे मार्क देणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की वर्षाची सुरुवात आहे तर सगळे रेड झोन येतील, निश्चितच येतील. पण कदाचित एखादा फेवरेट टॉपिक असेल, समजा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला सगळेच्या सगळेच रेड आहेत. काय लक्षात घ्या, रेड आहेत. त्यानंतर काय होतंय गृहित धरा की पुढच्या महिन्यात बऱ्यापैकी रेड झाले पण एक चॅप्टर तुमचा तुम्हाला असं वाटतं की बऱ्यापैकी कळालाय, लक्षात येतोय, तर त्या चॅप्टरला आपण ब्ल्यू कलर दिलाय. लक्षात घ्या म्हणजे बघितल्या बघितल्या कळेल तुम्हाला की या विषयाची तुमची तयारी किती आहे, कमी झाली जास्त झाली, कुठे किती मेहनत करायचं, टायमिंग प्लॅनिंग कशी करायची मी 5 मिनिटात सांगणार आहे तुम्हाला. आता गृहित धरा अजून थोडासा पुढे गेलो, आपल्याला लक्षात आलं की इकडे आपल्याला 3 विषय बऱ्यापैकी झाले, बाकीच्यांचा अजूनही विशेष नाहीये, होऊ शकत. अजून बघा 15 दिवसानंतर कदाचित असं झालं असेल. एक चॅप्टर कुठला तरी तुमचा खूप छान झालाय तो 8 ते 10 मध्ये झालाय. ओके अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. अजून थोडं पुढे जाऊया. त्याच्या पुढच्या 15 वड्यात तुमचे 3 चॅप्टर सोपे झालेले आहेत आणि असं लक्षात येते मित्रांनो. अशा पद्धतीनं तुम्ही वेळेचं नियोजन, विषयाचं नियोजन करा. ह्या पद्धतीनं तुम्हाला फक्त पहिलं पान उघडल्या कळेल की तुम्हाला कुठे किती मेहनत घ्यायची. अशा पद्धतीनं टार्गेट काय असलं पाहिजे नीट लक्षात घ्या. टार्गेट हे पाहिजे की साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये, कुठल्या महिन्यामध्ये,
नोव्हेंबर महिन्यामध्ये जमलं तर ऑक्टोबर मध्ये सुद्धा, ओके, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर मध्ये तुमचे हे सगळे ग्रीन झाले पाहिजे, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सरावाला वेळ मिळेल. मित्रांनो, कारण लक्षात घ्या, अभ्यास जरी तुम्ही केला, अभ्यास जरी चर्चा करून गेला, अभ्यास जरी मनातल्या मनात केला, परीक्षा तर लेखी द्यायची. साधारणतः जर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला जात असाल, 9वी 10वी 11वी 12वी, 9वीपासूनच मोजतोय मी 12वीपर्यंत, तर तुमचा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर नंतरचा काळ हा सराव परीक्षा टेस्ट सिरीज देण्यात असणार आहे. आणि बेस्ट टेस्ट सिरीज कुठल्या काय जर तुम्हाला माहिती असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. मित्रांनो, आपल्याकडे अतिशय उच्च दर्जाच्या टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हे सगळं ग्रीन झालं पाहिजे, ह्याची व्यवस्था करायची. आणि हे असं आहे, हे काय आहे, सब्जेक्ट वन, ह्याला काय म्हणतोय आपण, सब्जेक्ट वन. असं सब्जेक्ट 2, 3, 4, 5 सगळ्या सब्जेक्ट साठी तुम्ही करू शकता. मित्रांनो, हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, पुढचा हा झाला सब्जेक्ट प्लॅनिंग, जेणेकरून एकच पेज वर तुम्हाला सहजपणे कळणार आहे की तुमचा खरंच अभ्यास किती झालाय. आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे दोन प्रकारची मुलं असतात. काही लोक मुलांना एखाद्या विषयाची भीती वाटते. जर रेड झोन असेल तर साधारणतः ऑक्टोबर पर्यंत तुमचं 65% टाइम अलोकेशन हे रेड डॉटला असलं पाहिजे. कशाला असलं पाहिजे, रेड डॉटला. काय होतं मित्रांनो, ही नैसर्गिक वृत्ती आहे की सोपा विषयच आपण जास्त वेळा अभ्यास करतो ना, अवघड विषयाला तो एवढा बागुलबोवा करतो की आपण त्याच्या नादी लागत नाही, त्यामुळे तो अजूनच अवघड वाटायला लागतो. पण ह्या पद्धतीनं जर तुम्ही 65% टाइम अलोकेशन तुमच्या हार्ड सब्जेक्टला दिला साधारणतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत, तर डेफिनेटली तुमचे जे विषय आहेत ते ब्ल्यू व्हायला लागतील. साधारणतः 25% टाइम अलोकेशन तुम्ही ऑक्टोबर पर्यंत देणार आहात ते ब्ल्यूला. ब्ल्यू म्हणजे किती, साधारणतः आपण बघितलंय 5 ते 5, 6, 7 मध्ये, 0 ते 4 इथे दिलेलं आहे, आणि 8, 9, 10 मध्ये आपण ग्रीन दिलेला आहे. कलर लक्षात येते, क्लिअर. ह्या पद्धतीने जर तुमचं हे असेल तर ह्याचं टाइम अलोकेशन सुरुवातीचं किती असलं पाहिजे लक्षात घ्या, साधारणतः 10%, बरोबर आहे, सुरुवातीला. ओके, म्हणजे सोप्या विषयाकडे जास्त वेळ द्यायचा नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्ही एक साधारणतः गरजेनुसार, समजा आता काही हुशार विद्यार्थी आहेत, खूप हुशार विद्यार्थी आहेत, आणि त्यांचा रेड झोन झपाट्याने कमी होतोय, तर ते इथलं टाइम अलोकेशन 10 कमी करू शकतात. म्हणजे हे 55% टाइम अलोकेशन ते कुणाला देऊ शकतायत लक्षात घ्या. समजा तुम्हाला असं वाटतं की तुमचा रेड झोन कमी झाला, तर तुम्ही 55% करा, ह्याला 25 ठेवा ब्लू झोनला, आणि सोप्या विषयाला तुम्ही साधारणतः 20% टाइम अलोकेशन देऊ शकताय. तुम्हाला असं लक्षात आलं की इकडे अजूनही तुमचे विषय हे झालेले आहेत, सोपे झालेले आहेत, मग पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही अजून कमी करू शकताय. लक्षात घ्या, अजून कमी करू शकताय टाइम अलोकेशन, आणि साधारणतः इथे 50% वेळ देऊ शकताय तुम्ही रेड झोनला, आणि 30% वेळ देऊ शकताय तुम्ही ब्लू झोनला, आणि 20% वेळ देऊ शकताय तुम्ही ग्रीन झोनला. लक्षात घ्या मित्रांनो, शेवटच्या 90 दिवसासाठी वेगळा व्हिडिओ आपला, 90 दिवसाचं जे नियोजन आहे शेवटच्या, 90 ते 100 दिवसाचं नियोजन आहे, ओके, त्याच्यासाठी परीक्षेला जाता जाता हा आमच्या युट्यूब चॅनलवर एक वेगळा व्हिडिओ येतो, तुम्ही बघा. पण अशा पद्धतीने टाइम टेबल केला ना मित्रांनो, तर तुमची एनर्जी ही योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवली जाईल, मग अवघड विषय हळूहळू कळत सोपे जातील, आणि तुम्हाला तुमची वेळ प्रॉपरली वापरला जाईल. खूप सारी मुलं मला हे सहज जमते म्हणतात आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात. खूप सारी मुलं ह्या नादात पण जातात की इकडे विषय अवघड आहे, मला जमणारच नाही, अशा आविर्भावात पण खूप सारी मुलं स्वतःचं नुकसान करून घेतात. सायंटिफिक मेथड वापरा मित्रांनो, आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. तुमचा वेळ आणि विषय दोन्ही, सगळे विषय कमजोर विषय, त्याला तुमचं बाय डिफॉल्ट 65% टाइम अलोकेशन आहे, तिकडे तुम्ही नक्कीच
चांगल्या पद्धतीने करू शकता. ह्यासोबतच ह्याला जोड द्या तुम्ही रिव्हिजन टेक्निकची जी मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आम्ही स्वॉम लाईफ कन्सल्टन्सीच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत तुम्हाला करिअर गायडन्स करायला, तुम्हाला स्टडी गायडन्स करायला. इव्हन पॅरेंट्स जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या मुलासाठी पॅरेंटिंगसाठी काही टिप्स हवे असतील, मार्गदर्शन हवे असेल, आम्ही कायम उपलब्ध आहोत. चिंता करू नका मित्रांनो, तुमच्या कन्सल्टंटला फोन करा. आयुष्यभरासाठी आम्ही तुम्हाला कमेंट करतोय की आम्ही नक्कीच तुमच्या मदतीसाठी उपलब्ध आहोत. संकोच नको, कारण आपण आहोत भागीदार तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी. सो लेट्स बी पार्टनर्स इन युअर चाइल्ड्स प्रोग्रेस. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू.